हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 6 जानेवारी 2023 आपण आजचे करंट अफेअर्स बघणार आहे. ठीक, चलायचं पहिल्या मुद्द्यावर. चलो, तर पहिला मुद्दा काय आहे आज आपल्याकडे? सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे की FATF कदाचित नेपाळला ग्रे लिस्टमध्ये आणू शकतं. आता हा FATF काय आहे, यांची ग्रे लिस्ट काय आहे आणि नेपाळचा यांच्याशी काय संबंध आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करू. FATF, सगळ्यात पहिले FATF समजून घेऊ. FATFचा फुल फॉर्म काय आहे? FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. G7 ज्या कंट्रीज असतात, ज्यांना आपण ग्रुप ऑफ 7 म्हणतो, या कंट्रीजनी आणलेली ही आयडिया होती आणि 37 कंट्रीज याच्या मेंबर आहे. तर या कंट्रीजनी एक ऑर्गनायझेशन बनवली ज्याचं नाव आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. 37 मेंबर्सवाली ही ऑर्गनायझेशन 183 कंट्रीजवर लक्ष ठेवते. काय काम आहे ऑर्गनायझेशनचं? जेव्हा सुरू झाली होती तेव्हा यांचं मेन जे काम होतं ते होतं मनी लॉन्ड्रिंगशी रिलेटेड. हे बघा इथे दिलं, मनी लॉन्ड्रिंगशी रिलेटेड काम होतं. म्हणजे जर कुठे पैसा चुकीनी पार्क केला जात असेल भारत एका देशातून दुसऱ्या देशात किंवा या देशातून त्या देशात, तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करायची FATF. पण 2001 नंतर याच्यात एक नवीन आयाम यांनी जोडला, तो होता टेरर फायनान्सिंगचा. म्हणजे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स जर असतील आणि या ऑर्गनायझेशन्सला पण फंडिंग जर एखादी ऑर्गनायझेशन करत असेल, ऑर्गनायझेशन नाही कंट्री जर करत असेल, तर त्याचं पण वॉचडॉग म्हणून काम हे करत होते. वॉचडॉग म्हणजे काय? लक्ष ठेवण्याचं काम आहे ना. कोण करायचं? FATF. तर FATF तुम्हाला जर माहिती असेल तर FATF च्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान पण होता. जवळपास 4 वर्ष FATFच्या ग्रे लिस्टमध्ये होता. आता ही ग्रे लिस्ट नावाचा काय विषय? बघा काय असतं की जेव्हा FATF जगभरातल्या सगळ्या देशांचा सर्वे करते तर त्यांना काही त्रुटी काही देशांच्या नियमांमध्ये आढळतात. आणि जेव्हा त्यांना असं लक्षात येतं की हे देश किंवा या कंट्रीज व्यवस्थित काम करत नाही आहे कुठल्या गोष्टींवर, मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फायनान्सिंग रिलेटेड मुद्द्यांवर, म्हणजे यांना कंट्रोल नाही करत आहे आणि यांच्या कंट्रीजमधनं खूप मनी लॉन्ड्रिंग होते आहे, टेरर फायनान्सिंग होते आहे, अशा कंट्रीजला ते दोन प्रकारच्या लिस्टमध्ये टाकतात. एक असते यांची ब्लॅकलिस्ट. सध्या नॉर्थ कोरियासारखी कंट्री जी आहे ती ब्लॅकलिस्टमध्ये आहे, त्याच्यानंतर म्यानमार ब्लॅकलिस्टमध्ये आहे, अशा कंट्रीज सध्या ब्लॅकलिस्टमध्ये आहे. दुसरी जी लिस्ट असते ती असते ग्रे लिस्ट. तर ही ग्रे लिस्ट जी असते ही ब्लॅकलिस्टपेक्षा आधीची लिस्ट. म्हणजे पहिल्या कंट्रीज ग्रे लिस्टमध्ये जातात तरी त्यांनी काही काम नाही केलं, कोऑपरेटच नाही करत आहे, ते म्हणत असतील आम्ही FATFला ऐकतच नाही, तर अशा कंट्रीजला मग ब्लॅकलिस्ट केलं जातं. ठीक आहे, तर सध्या नेपाळचं नाव कशात आलं आहे? ग्रे लिस्टमध्ये आलं आहे. कारण काय झालं? FATFनी नेपाळच्या बाबतीत जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नेपाळमध्ये असे जवळपास 15 मुद्दे आहे, वेगवेगळे असे नियम आहे की ज्यांना बायपास करून लोक टेरर फायनान्सिंग करत आहे, टेररिस्ट ऑर्गनायझेशनला फंडिंग करत आहे किंवा मनी लॉन्ड्रिंगसाठी नेपाळचा उपयोग होत आहे. आणि त्याच्यामुळे नेपाळवर विशेष लक्ष सध्या FATFचं आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचं विशेष लक्ष आहे. आणि जर नेपाळनी FATFनी सुचवलेल्या गोष्टींवर काम नाही केलं तर कदाचित FATFच्या ग्रे लिस्टमध्ये चालल्या जाईल. आता FATFच्या ग्रे लिस्टमध्ये जर एखादी कंट्री गेली तर याच्यावर त्या कंट्रीवर याचा काय फरक पडतो? फरक असा पडतो की बऱ्याचशा जे ऑर्गनायझेशन्स आहेत, जसं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड झालं, वर्ल्ड बँक झालं, या ऑर्गनायझेशन्सकडनं लोन मिळणं कमी होऊन जातं, मिळतच नाही असं समजा, म्हणजे फंडिंग मिळत नाही. तुमची जी काय म्हणतात त्याला इमेज असते पूर्ण जगभर ती एकदम खाली चालली जाते, ती एकदम वाईट होते आणि त्याच्यामुळे दुसऱ्या पण कंट्रीज तुम्हाला फंडिंग करत नाही. आणि नेपाळसारखी जी कंट्री आहे जी मेजरली टुरिझमच्याच बेसिसवर सर्व्हाईव्ह करते असं आपण म्हणू शकतो, त्यांचं मेन सोर्स ऑफ इन्कम काय आहे नेपाळचा? टुरिझम आहे. तर अशा कंट्रीला बऱ्याचशा वेळेस बाहेरकडनं फंडिंगची गरज पडते. एक तर कोविडमुळे आधीच नेपाळची हालत खराब झाली होती तर टुरिझम बंद होतं त्यामुळे, तर आत्ता कसं तरी याच्यातनं हा बाहेर येत आहे, तेही फक्त भारतीय लोक नेपाळला जास्ती चालले म्हणून नेपाळचं टुरिझम सध्या वर आलेलं आहे. पण तर नेपाळ फक्त कशा टुरिझमवर बेस्ड, ही एक इकॉनॉमी आहे, मेजरली त्यांचं टुरिझम हा बेस आहे. तर अशा इकॉनॉमीला जास्त मोठा त्रास होऊ शकतो जर ते FATFच्या ग्रे लिस्टमध्ये गेले तर याच्यावर नेपाळला काम करावं लागेल, नाही तर कदाचित FATF नेपाळला ग्रे लिस्टमध्ये टाकेल. आय होप हा जो मुद्दा आहे एकदम क्लिअर झाला असेल. ऑर्गनायझेशन कळली, काय नाव आहे? FATF, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. दोन गोष्टींच्या अगेन्स्ट काम करते, एक आहे मनी लॉन्ड्रिंग आणि दुसरी आहे टेरर फायनान्सिंग.
ठीक आहे ना. आणि एखादी ऑर्गनायझेशन जर FATFच्या ग्रे लिस्टमध्ये गेली तर त्यांना मग बाहेर कुठनं पण फंडिंग मिळणं होऊन जातं कठीण. ठीक आहे, चलायचं पुढच्या मुद्द्यावर. ओके, लेट अस नाऊ मूव ऑन टू दी नेक्स्ट पॉईंट. पुढचा मुद्दा काय आहे आपल्याकडे? पुढचा मुद्दा आहे इराणशी रिलेटेड आणि चेसशी रिलेटेड. पण चेसशी रिलेटेड कसा? काल मी तुम्हाला आठवत असेल एक पॉईंट सांगितला होता, मुद्दा बोललो होतो आपण काल, की वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्स चेस चॅम्पियनशिप जी झाली ती कझाकस्तानमध्ये झाली. अल्मायटी नावाची जी जागा आहे, ALMITY नावाची जी जागा आहे कझाकस्तानमध्ये, तिथे झाली. आणि तिथे जी ब्लिट्स चॅम्पियनशिप आहे त्याच्यात कोनेरू हंपी यांनी सिल्वर मेडल जिंकला. कार्लस आपले मॅक्सन जे आहे मॅग्नस कार्लसन यांनी गोल्ड मेडल वगैरे जिंकला आहे ओपन कॅटेगरीमध्ये. हे सगळं आपण काल बोललो होतो. आता या इथे एक इराणची प्लेयर पण गेली होती. इराणच्या प्लेयरचं नाव काय आहे? तिचं नाव आहे सारा खादिम. तुम्ही इथे तिचा पिक्चर बघू शकता. सारा खादिम ही इराणियन प्लेयर आहे. इराणच्या चेसच्या रँकिंगमध्ये 10th नंबरवर आहे. तर ही पण गेली होती कझाकस्तानला खेळायला. आता कझाकस्तानला गेल्यावर तिने हा फोटो तिथे टाकला. आता प्रॉब्लेम असा झाला की इराणमध्ये हिजाब घालणं कंपल्सरी आहे, तर त्याच्यामुळे आता तिने कझाकस्तानमध्ये गेल्यावर कदाचित तिथले नियमांमध्ये नाही असेल म्हणून तिने ते घातला नाही. आणि त्याच्यामुळे आता असं झालं आहे की चेस कॉम्पिटिशनमधनं वापस येताना तिला धमक्या आल्या की आता तुम्ही इराणला वापस यायचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे तिला आता जावं लागलं आहे स्पेनला. हिचे आई वडील अजूनही इराणमध्येच आहे. हा मुद्दा काय एक्झॅक्टली थोडंसं बॅकग्राऊंड समजून घेऊ. याच्या आधी पण एकदा आपण या विषयावर चर्चा केली आहे. इराणमध्ये सुप्रीम लीडर जे असतात त्यांच्या डायरेक्ट देखरेखीखाली एक पोलीस काम करत होती. सध्या त्याला ॲबॉलिश करण्यात आलेलं आहे. त्या पोलीसचं नाव होतं मोरॅलिटी पोलीस. काय नाव होतं? मोरॅलिटी पोलीस. आणि ही मोरॅलिटी पोलीस काय करायची? यांचं काम असायचं की पब्लिक प्लेसमध्ये कुठल्याही व्यक्तींनी जर त्यांचे जे ड्रेस सांगितले आहे, जसं महिलांसाठी हिजाब सांगितलं आहे, ते जर व्यवस्थित घातला नसेल किंवा घातला नसेल तर त्यांना ते काय म्हणतात त्यांना ते शिक्षा करू शकत होते. तर ही मोरॅलिटी पोलीसवाला काम तिथे चालू होतं इराणमध्ये. आता अशा एका केसमध्ये काय झालं की मेहसा अमिनी नावाची एक मुलगी होती, 22 वर्षाची मुलगी, तेहरानला फिरायला आली आणि मेट्रोवर तिने व्यवस्थित हिजाब घातला नव्हता म्हणून तिला मोरॅलिटी पोलीसनी पकडलं. पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि कस्टडीमध्ये असताना तिला मारहाण करण्यात आली असा आरोप आहे. आणि मग पोलीस स्टेशन आणि मग तिथनं जेव्हा तिला हॉस्पिटलला नेत होते तेव्हा तिची मृत्यू झाली. आता याच्यामुळे हे वादळ खूप मोठं तयार झालं. याचं बॅकग्राऊंड थोडंसं समजा. 1979 इस्लामिक रिव्होल्युशन झालं होतं इराणमध्ये. या इस्लामिक रिव्होल्युशननंतर जी नवीन सरकार आली, याच्या आधीची जी सरकार होती तिथे राजा होता. त्या राजाचं नाव आहे मोहम्मद रेझा पहलवी. या मोहम्मद रेझा पहलवी हा सेक्युलर किंग होता. तर यांनी काय केलं होतं? हिजाब बॅन करून टाकला. तेव्हा तिथल्या महिलांनी प्रोटेस्ट केलं होतं की नाही, आम्हाला हिजाब घालायचा आहे तर आम्हाला तो घालू द्या. पण 1979 जे इस्लामिक रिव्होल्युशन झालं त्याच्यानंतर मग इस्लामिक सरकार जी आली त्यांनी कंपल्सरी केलं की तुम्ही आता हिजाब घालायला पाहिजे. पण त्याचा आता कंपल्शन इतकं वाढला आहे की तिथे प्रोटेस्ट सुरू झाले की आम्हाला नाही घालायचा आहे. विषय घालणे आणि नाही घालणे याचा नाही आहे. विषय आहे आम्हाला जे आमच्या मनाने करायचं आहे ते करू द्या, तुम्ही नका सांगू काय करायचं आहे. तर या सगळ्या विषयावर हा चर्चा आहे. प्रश्न वेगवेगळे बनू शकतात. जसं मोरॅलिटी पोलीस कुठल्या देशांनी ॲबॉलिश केली आहे, तर नाव लक्षात ठेवायचं आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे इराणनी. किंवा या केसमध्ये सारा खादिम ही जी प्लेयर आहे इराणची चेस प्लेयर, हिचं नाव आल्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सारा खादिम इज असोसिएटेड विथ विथ स्पोर्ट. तर लक्षात ठेवा शी इज असोसिएटेड विथ चेस. क्लिअर? हा मुद्दा आय होप एकदम क्लिअर झाला असेल तुम्हाला बॅकग्राऊंड सहित. चलायचं आपण पुढच्या मुद्द्यावर. जो नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट मुद्दा आहे युनायटेड स्टेट्सनी एक नवीन ॲम्बॅसेडर म्हणजे एनव्हॉय भारतासाठी नॉमिनेट केले आहे, रिनॉमिनेट केले आहे ॲक्च्युली. कारण यांचं नॉमिनेशन आधीच झालं होतं पण तेव्हा सेनेटनी, US सेनेटनी हे पास नव्हतं केलं. आता विषय काय आहे याच्याकडे थोडंसं लक्ष देऊ. 2 युनायटेड स्टेट्सचे जे ॲम्बॅसेडर आहे भारतात त्यांची जागा रिकामी आहे, कोणीच बसलं नव्हतं तिथे. आता त्या पदावर जो बायडन जे आहे युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेंट, त्यांनी रिनॉमिनेट केलं आहे. कोणाला रिनॉमिनेट केलं? यांनी रिनॉमिनेट केलं आहे एरिक गारसेटी यांना. यांचं नाव काय आहे? एरिक गारसेटी.
हे एरिक गारसिटी जे आहे हे ॲक्च्युली मेयर आहे कुठले लॉस एंजेलिसचे. तर एरिक गारसिटी इज मेयर ऑफ लॉस एंजेलिस. यांना म्हटलं आहे की तुम्ही आता भारतात जा आणि तिथले अँबॅसेडर बना. तर याच्या आधी पण एक चर्चा आपण केली होती काही दिवस आधी जर तुम्हाला आठवत असेल रिचर्ड वर्मा यांच्या नावावर. रिचर्ड वर्मा यांच्या पण नावावर अप्रुव्हल मिळायचं आहे सेनेटकडनं. तेव्हा पण मी सांगितलं होतं की त्यांना नॉमिनेट केल्या गेलेलं आहे US प्रेसिडेंट जो बायडन यांच्याकडून. आणि काय म्हणून नॉमिनेट केलं होतं रिचर्ड वर्मा यांना, तर रिचर्ड वर्मा जे आहे त्यांना डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट, सेक्रेटरी ऑफ स्टेट तिथे जे स्टेट आहे डिपार्टमेंट ऑफ स्टेट जे आहे US मधलं हे स्टेट असतं फॉरेन मिनिस्ट्री समजायला. फॉरेन मिनिस्ट्री कोणतं? डिपार्टमेंट ऑफ स्टेट. तर हे डिपार्टमेंट ऑफ स्टेट जे आहे PET डिपार्टमेंट ऑफ स्टेट, हे डिपार्टमेंट ऑफ स्टेट जे आहे याला तुम्ही फॉरेन मिनिस्ट्री सांभाळा. तर फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये फॉरेन सेक्रेटरी ही टॉप पोस्ट राहते. त्याच्यानंतर अजून एक पोस्ट आहे, तिसऱ्या रँकिंगची जी पोस्ट आहे ती असते डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट. तर डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट कोण बनले होते? भारतीय मूळचे रिचर्ड वर्मा हे डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणून तिथे निवडण्यात आले. आता ही भारताच्या हिशोबाने महत्त्वाची होती कारण ते भारतीय मूळचे होते. आत्ताची बातमी भारताच्या हिशोबाने का महत्त्वाची आहे? कारण युनायटेड स्टेट्समधून भारताचे जे एनव्हॉय आहे ते निवडण्यात आले. नाव काय आहे त्यांचं? लक्षात ठेवा, एरिक गारसेटी. ठीक आहे, एवढंच नाही तर जो बायडनने अजून जवळपास 20 कंट्रीजसाठी अँबॅसेडर जरी नॉमिनेशन केलेलं आहे त्याच्यात जवळपास म्हणजे UAE झालं, कुवेत झालं, तुर्कमेनिस्तान, कोलंबिया, अझरबैजान, कंबोडिया सारख्या कंट्रीज आहे. पण यांचं नॉमिनेशन आता सिनेटमध्ये जाईल आणि सिनेट त्याला अप्रूव्ह करेल. जर अप्रूव्हल मिळालं तर फायनली हे कामावर रुजू होतील. ठीक आहे, क्लिअर हा पॉईंट. चलायचं पुढे पुढच्या मुद्द्यावर. हे गारसेट्टी वगैरे नाव कसं गौर शेट्टीवार वगैरे सारखं वाटतं ना, आडनाव एकदम मस्त लक्षात ठेवायलाही सोपं आहे त्या हिशोबाने. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे आपल्याकडे आता? नेक्स्ट मुद्दा आहे हायड्रोजनशी रिलेटेड. काल पण आपण एक हायड्रोजनवाला मुद्दा बघितला होता. कुठला मुद्दा बघितला होता? की भारतात पहिल्यांदा हायड्रोजन ब्लेंडिंगचा प्लांट लागला होता. लक्षात आहे ना, आठवतं का जरा की हायड्रोजन ब्लेंडिंग केली आहे PNG सोबत, म्हणजे पाईप नॅचरल गॅससोबत. काल सांगितलं होतं मी तुम्हाला सुरतमधली ही गोष्ट आहे आणि ती NTPC आणि गुजरात गॅस लिमिटेड या दोन ऑर्गनायझेशन्सनी मिळून हे केला आहे कार्यक्रम. आता जो मुद्दा आहे हायड्रोजनचा रिलेटेड, याच्यात काय आहे की आपण तर सध्या ती गॅस लोकांच्या घरी पाठवत आहे फक्त. चायनाने काय केलं, त्याच्यावर ट्रेन चालवली डायरेक्ट, है ना. तो चायना बिकम्स एशियाज फर्स्ट कंट्री, एशियातली पहिली कंट्री बनली आहे चायना ज्यांनी हायड्रोजन पॉवर ट्रेन चालवली. ही ट्रेनच हायड्रोजनवर चालते चायनाची. ठीक आहे, तर एशियातली ही पहिली कंट्री बनली. एशियातली पहिली कंट्री बनली कारण जगातली पहिली कंट्री कोणती आहे ज्यांनी हायड्रोजनवर ट्रेन चालवली आहे? ती आहे जर्मनी. आणि हा विषय पण आपण करंट अफेअर्समध्ये बघितलेला आहे ऑनलाईन की जर्मनी जगातली पहिली कंट्री आहे ज्यांनी हायड्रोजन पॉवर ट्रेन्स चालवल्या. तर आता ही चायनाची जी हायड्रोजन ट्रेन आहे याला बनवलं कोणी आहे? याला बनवणं आहे CRRC कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीनी. ही 160 km/h स्पीडनी चालू शकते आणि एकदा हायड्रोजनची फ्युएल भरलं याच्यात की जवळपास 600 km चालू शकते. म्हणजे आपण इकडनं यवतमाळवरनं निघालो तर आपण तिकडे पुण्यापर्यंत डायरेक्ट जाऊ शकतो. 600 km एकदा हायड्रोजन भरल्यावरही ट्रेन जाऊ शकते. पहिलं आपल्याकडे ट्रेन यायला पाहिजे मग आपण जाऊ, है ना. नंतर हायड्रोजन ट्रेन वगैरे नंतरचा विषय, पहिले आपल्याकडे ट्रेन आली हेच खूप आहे जर आली तर. हा विषय यांचा आहे. पण जर्मनीची जी ट्रेन आहे ना जी पहिल्या यांच्या आधी लॉन्च झाली होती याची ट्रॅव्हलिंगची कॅपॅसिटी खूप जास्त आहे. ही एकदा फ्युएल भरल्यानंतर जवळपास 1175 km चालते, है ना. सगळ्यात लांब एकदा फ्युएल भरलं की 1175 km जाऊ शकते. भारतही असं काही करणार आहे का? भारत पण करणार आहे. हायड्रोजनवर ट्रेन आपण पण चालवणार आहे. कधीपर्यंत? याच वर्षाच्या शेवटीपर्यंत, म्हणजे December 2023 कदाचित भारतात पण हायड्रोजनची ट्रेन सुरू होईल. आणि ही जी ट्रेन राहणार आहे ही जगातली ग्रीनेस्ट ट्रेन राहणार आहे, म्हणजे वर्ल्ड्स ग्रीनेस्ट ट्रेन असं त्याला म्हटलं जाईल. का म्हटलं जाईल? कारण आपण जे हायड्रोजन बनवणार आहे हे ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणजे इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीमधून बनवणार आहे. हे इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीमधून हायड्रोजन बनवणे म्हणजे काय? जसं मी काल तुम्हाला म्हटलं, पाण्याचं ते इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर काय झालं होतं की ऑक्सिजन वेगळा केला आणि हायड्रोजन वेगळा केला. आता हायड्रोजन जो वेगळा झाला तर हे इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसला जी पॉवर वापरण्यात आली ही पॉवर कुठून घेतली होती? आपण सोलर पॉवरवरनं इलेक्ट्रिक पॉवर जनरेट केली होती.
तर ही पूर्ण प्रोसेस वॉज इको फ्रेंडली. कुठेच आपण कोळसा जाळला नाही, कुठे आपण फॉसिल फ्युएल जाळलं नाही, काहीच जाळलं नाही, है ना. आणि त्याच्यामुळे जो हायड्रोजन तयार झाला दॅट इज कॉल्ड एज ग्रीन हायड्रोजन. म्हणून काल जे आपण बोललो होतो त्याच्यात आपण ग्रीन हायड्रोजन असं विषय आणला होता. तर आपण ट्रेन चालवण्यासाठी जे हायड्रोजन वापरणार आहे ते ग्रीन, ते त्याच्यात मॅक्सिमम हायड्रोजन जो राहील हा अशा इको फ्रेंडली प्रोसेसमधनं बनलेला राहील. आणि त्यामुळे आपली जी ट्रेन राहील जी भारत बनवणार आहे डिसेंबर 2023 मध्ये दॅट विल बी कॉल्ड एज वर्ल्ड्स ग्रीनेस्ट ट्रेन. ठीक आहे, सबसे ग्रीन ट्रेन राहील वो. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आहे हा विषय लक्षात ठेवा बरं. कारण काय होतं, एक्झाममध्ये तुम्हाला हे टार्गेट्स वगैरे विचारले जातात की इंडियन रेल्वेचं टार्गेट काय आहे, कुठलं टार्गेट काय आहे. जसं तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, इंडियन रेल्वेचं टार्गेट, वर्ल्ड्स ग्रीनेस्ट ट्रेन आणण्याचं टार्गेट कुठल्या मंथपर्यंतचं आहे, तर तुम्ही सांगू शकता तेव्हा की इट इज फॉर डिसेंबर ऑफ 2023. ठीक आहे, त्याच्यानंतर एक विषय आपण मागच्या काही क्लासमध्ये पण बोललो होतो की हे सगळं का चालू आहे, कारण भारताचा आणि इंडियन रेल्वेजचे टार्गेट्स आहे. कशाचे टार्गेट्स आहे, नेट झिरो एमिशनचे टार्गेट आहे. कशाचे टार्गेट्स आहे, नेट झिरो एमिशन. आता हे नेट झिरो एमिशनचे जे टार्गेट आहे ते इंडियन रेल्वेजचा वेगळा आहे आणि भारताचा वेगळा आहे. भारताचा जो टार्गेट आहे तो आहे 2070 मध्ये आपल्याला नेट झिरो कार्बन इमिशनपर्यंत पोहोचायचं आहे, इयर 2070 पर्यंत. पण इंडियन रेल्वेचं टार्गेट काय, इंडियन रेल्वेचं टार्गेट आहे 2030, 2030 पर्यंतच आपल्याला आपल्याला म्हणजे इंडियन रेल्वेजला नेट झिरो कार्बन इमिशनचं टार्गेट अचीव करायचं आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाल, ठीक आहे. चलायचं आता पुढच्या मुद्द्यावर. चलो लेट अस नाऊ मूव ऑन टू दी नेक्स्ट पॉइंट. पुढे काय आपल्याकडे, पुढे आहे भारताच्या ज्या पब्लिक सेक्टर एंटरप्राईज आहे, म्हणजे सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राईज, यांना म्हणतात CPEC, है ना, CPSE, यांना म्हणतात CPSE. तर या CPSEचा सर्वे केला भारत सरकारने. कोणी सर्वे केला, भारत सरकारनेच सर्वे केला. याला द पब्लिक एंटरप्राईज सर्वे 2021-22 असं म्हणतात. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानेच केलेला सर्वे आहे. नाव काय आहे, द पब्लिक एंटरप्राईज सर्वे 2021-22. आता या सर्वेनुसार काय बघण्यात आलं की कुठल्या पब्लिक सेक्टर एंटरप्राईज प्रॉफिटेबल आहे आणि कुठल्या पब्लिक सेक्टर एंटरप्राईज प्रॉफिटेबल नाही आहे किंवा प्रॉफिट होत नाही आहे. तर सगळ्यात जास्त प्रॉफिट कमवणाऱ्या ज्या सरकारी कंपनीज आहे त्याच्या टॉप कुठल्या कंपनीने केला आहे, त्या कंपनीचं नाव आहे ONGC. ONGC ही भारतातली सगळ्यात प्रॉफिट देणारी सरकारी कंपनी ठरली आहे. ठीक आहे, दुसरी, मग त्याच्यानंतरच्या कंपनीज कुठल्या, 5 कंपनीजच्या नावं लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर कुठली आहे, त्याच्यानंतर आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सेकंड नंबरवर, मग आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, त्याच्यानंतर आहे NTPC. कालच आपण ते हायड्रोजन ब्लेंडिंगवाला विषयामध्ये NTPCचं नाव घेतलं होतं. आणि 5वी आहे सेल, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. तर या आहे भारतातल्या 5 सगळ्यात प्रॉफिटेबल सरकारी ऑर्गनायझेशन्स. कोणत्या, ONGC, IOC, पॉवर ग्रीड, NTPC आणि सेल. बरं, ही आता सगळ्या प्रॉफिट कमवणाऱ्या, लॉस म्हणजे लॉस सहन करणाऱ्या पण कंपनीज असतीलच ना. या कोणत्या आहे, याच्यात सगळ्यात पहिली आपली महत्त्वाची म्हणजे बोगस संचार निगम लिमिटेड, BSNL. बोगस नाही, भारत संचार निगम लिमिटेड, चुकीने बोललो बरं, दॅट वॉज स्लिप ऑफ टंग. तर भारत संचार निगम लिमिटेड है ना, उगीच तुम्ही त्याला बोगस संचार निगम लिमिटेड नका म्हणू. भारत संचार निगम लिमिटेड ही भारत सरकारची सगळ्यात लॉस मेकिंग ऑर्गनायझेशन बनली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी जी आहे ती आहे MTNL म्हणजे महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड. त्याच्यानंतर आहे एअर इंडिया ॲसेट्स होल्डिंग लिमिटेड आणि मग आहे ईस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेड. तर या ज्या आहे या भारतातल्या सगळ्यात जास्त लॉस सहन करणाऱ्या सरकारी कंपनीज बनल्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट याच्यात आली की जो नेट प्रॉफिट आहे या प्रॉफिट मेकिंग कंपनीजचा, नेट प्रॉफिट 50% वाढला आहे मागच्या वर्षीपेक्षा. म्हणजे मागच्या वर्षी जितका प्रॉफिट होता त्याच्यापेक्षा यावर्षी 50% जास्तची ग्रोथ दाखवली आहे. आणि त्याच्यामुळे मागच्या वर्षी जो प्रॉफिट झाला होता तो टोटल झाला होता 1.65 लाख करोडचा, तो यावर्षीचा जो प्रॉफिट आहे तो झाला आहे 2.49 लाख करोडचा. म्हणजे मागच्या वेळेस 1.5 लाख करोडच्या प्रॉफिटपेक्षा वर होतं, यावेळेस जवळपास ते 2.5 लाख करोडचा प्रॉफिटपर्यंत मार्जिन गेलेली आहे. आणि लॉस जो आहे तो लॉस पण कमी झालेला आहे.
म्हणजे इट हॅज कम डाऊन टू 0.15 लाख करोड फ्रॉम 0.23 लाख करोड. म्हणजे मागच्या वर्षी 0.23 लाख करोडचा लॉस होता, यावर्षी तो 0.15 लाख करोडच्या लॉसवर आला. तर लॉस मेकिंग पण कमी झाली आहे आणि प्रॉफिट मेकिंग वाढली आहे, तो दॅट इज अ गुड न्यूज फॉर अस. ठीक आहे, प्रश्न हा पण येऊ शकतो की हा जो सर्वे केला होता तो कोणी केला होता. प्रश्नाचं उत्तर इथेच दिलं आहे तुम्हाला, द पब्लिक एंटरप्राईज सर्वे 2021-22 कोणी केला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी. समजलं का? चला जाऊ पुढे. चलो नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट आहे एका ऑर्गनायझेशनच्या एमडी आणि सीईओच्या अपॉइंटमेंट रिलेटेड बातमी. प्रचूर शाह यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रचूर शाह. कोण बनले आहे? हे बनले आहे एमडी आणि सीईओ. कशाचे एमडी अँड सीईओ बनले? हे बनले इंडस टॉवर्स यांचे एमडी आणि सीईओ. तू म्हणाले इंडस टॉवर्स हे नाव विशेष ऐकलेलं वाटत नाही आहे ना. अरे बाबा, खूप मोठी कंपनी आहे असं समजा. ही भारतातली अशी कंपनी आहे जी जगातली सगळ्यात मोठी टॉवर बनवणाऱ्या कंपनींच्या मध्ये येते ना. जगातले जे टॉवर बनवणाऱ्या कंपनीज असतात, मोबाईल टॉवर बनवणाऱ्या कंपनी, याच्यातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीजची जर लिस्ट काढली तर इंडस टॉवर्स त्याच्यात पहिल्या टॉप 2-3 कंपनीजमध्ये येऊ शकते, इतकी मोठी कंपनी आहे. है ना, पहिली ही भारती इन्फ्राटेल म्हणून कंपनी होती. मग तुम्हाला माहिती आहे एअरटेल आणि नंतर हे वोडाफोन आयडिया वगैरे एकत्र जेव्हा झाले ना, तर त्याच्यानंतर ही कंपनी त्यांच्याच अंडर येते, भारती एअरटेलच्या अंडर, इन्फ्राटेलच्या अंडर. ठीक आहे ना, तर ही कंपनी आहे आणि यांचं काम काय आहे? यांचं काम आहे टॉवर्स बनवणे. यांना असं म्हणतात हे पॅसिव इन्फ्रास्ट्रक्चर बनवतात. काय बनवतात? पॅसिव इन्फ्रास्ट्रक्चर. पॅसिव इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? पॅसिव इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे टेलिकॉमसाठी लागणारं, टेलिफोनसाठी, आपलं मोबाईलसाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसं टॉवर बांधणे आहे ना, त्याच्यानंतर को मॅनेजमेंट स्टेशन्स बांधणे, म्हणजे एखादं टॉवर आहे त्याच्यानंतर एक छोटं टॉवर लागतं की जिथे सिग्नल्स पुन्हा पाठवले जाऊ शकतात, डिस्ट्रीब्यूट केल्या जाऊ शकतात. ही सगळी कंपनी, हे सगळं कोण करतं? हे सगळं करतं इंडस टॉवर्स. तर खूप मोठी कंपनी आहे असं समजा. यांचे भारतात जवळपास 3 लाख टॉवर्स आहे. किती? 3 लाख टॉवर्स. आणि जितके पण सर्कल्स आहे भारतात, मोबाईलचे वेगवेगळे सर्कल्स असतात, जितके पण सर्कल्स आहे सगळ्यांमध्ये यांचा प्रेझेन्स आहे. है ना, टेनॅसिस जे म्हणतात ना, ती सगळ्यात जास्त आहे याच्यात, जगात सगळ्यात जास्त टेनॅसिस या कंपनीची आहे, इंडस टॉवर्सची. तर एक खूप मोठी कंपनी आहे. आणि क्लायंट म्हटलं तर तुम्हाला वाटेल आता भारती इन्फ्राटेलची आता इंडस टॉवर झाली, तर यांची फक्त एअरटेलचेच टॉवर्स आहे का? नाही. तर यांचे कस्टमर्स जिओ पण आहे, वोडाफोन आयडिया पण आहे, म्हणजे प्रत्येक टेलिफोन कंपनी यांची कस्टमर आहे. तर याचे एमडी आणि सीईओच्या पदी कोण आलेलं आहे? प्रचूर शाह हे आलेले आहे. कारण यांच्या आधी बिमल दयाल हे जे होते यांनी जुलैमध्ये केलं होतं रिझाईन. आता मागचे 6 महिने झाले, यांना काही नवीन व्यक्ती मिळाला नाही. मग शेवटी आता त्यांनी इंडस टॉवर्सनी प्रचूर शाहला आपला एमडी आणि सीईओ बनवला आहे. याच्या आधी ते वेदांतामध्ये राहिलेले आहे, स्लंबरजरमध्ये जवळपास 18 वर्ष यांनी काम केलं आहे, बराच मोठा एक्सपिरियन्स आहे. ठीक, क्लिअर मुद्दा. चलायचं पुढच्या मुद्द्याकडे, नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आता? अरे हा मुद्दा म्हणजे एकदम, म्हणजे जेव्हा मी ऐकलं वाचलं तेव्हा खूप आनंद झाला की हे आपल्याला करायचा एकदा. भारतात जगातली सगळ्यात मोठी रिव्हरवर चालणारी क्रूज बनणार आहे, चालू होत आहे, आणि ती आता म्हणजे 1 मार्चपासून सुरू होऊन जाईल क्रूज. 50 दिवसांची ही क्रूज राहील, रिव्हरमध्ये चालेल पूर्ण. आता क्रूज म्हणजे काय? क्रूज म्हणजे असं समजा ना की पाण्यावर चालणारं रिसॉर्ट, एक जिथे सगळीच व्यवस्था आहे, म्हणजे हॉटेल्स आहे, तुम्ही तिथे खेळू शकता, असं सगळं राहतं. आता ही जी क्रूज राहील ही सगळ्यात लॉंगेस्ट क्रूज राहील, रिव्हर सिस्टीममधनं जाणारी, जगातली सगळ्यात मोठी. किती डिस्टन्स कव्हर करणार आहे माहिती आहे क्रूज? ही डिस्टन्स कव्हर करणार आहे 3200 किलोमीटर्सचं. 3200 किलोमीटर्सचं डिस्टन्स कव्हर करेल फक्त रिव्हर्समधनं, आहे ना. आणि हे क्रूज एकदा सुरू होईल 1 मार्चला, तर तेव्हापासून मग पुढे 50 दिवस चालेल, 50 डेजचा क्रूज राहणार आहे ना. आणि हे 27 डिफरंट रिव्हर सिस्टीम्समधनं पास होईल. सुरू कुठून होणार आहे? आणि सुरू कुठून होणार आहे? ही वाराणसीमधनं. वाराणसीमधनं का? कारण आपले जे प्राईम मिनिस्टर आहे मोदीजी, त्यांची ती होम कॉन्स्टिट्युएन्स, म्हणजे त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे. त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी असल्यामुळे तेच याला इनॉग्रेट करणार आहे, तेच याला लॉन्च करणार आहे. तर ते जेव्हा लॉन्च करतील तेव्हा ही 1 मार्चला तिथून सुरू होईल, तिथून निघेल
आणि मग 50 दिवस पुढे फिरत राहील. कुठे कुठे जाणार आहे या 50 दिवसात? तर ही इथून वाराणसीवरनं सुरू होईल, त्याच्यानंतर मुंगेर होता होता इकडे जाईल कोलकातापर्यंत. ठीक आहे, द कोलकाता वगैरेमधून मग पास होईल इकडे बांगलादेशमध्ये, म्हणजे फक्त भारतात नाही जाणार आहे, बांगलादेशमधनं जाईल. चक्कर वगैरे मस्त मारत इकडनं जाईल ढाका बांगलादेशमध्ये, आणि ढाकावरनं पुढे सिराजगंजवरनं होता होता पुन्हा गुवाहाटीमध्ये येईल भारतामध्ये, आणि तिकडनं जाईल दिब्रुगड आसाममध्ये. तर वाराणसी टू दिब्रुगड व्हाया बांगलादेश असा याचा रूट असणार आहे. तर 3200 किलोमीटर ट्रॅव्हल करेल, 50 वेगवेगळ्या टुरिस्ट स्पॉट्सवर हे थांबणार आहे, 50 वेगवेगळ्या टुरिस्ट साईट्सला मध्ये व्हिजिट करणार आहे, आणि 50 दिवसांचा हा टूर असणार आहे. त्याच्यामुळे ही जगातली सगळ्यात मोठी रिव्हरमध्ये असलेली क्रूज भारतात सुरू होत आहे. वाराणसी टू दिब्रुगड इन आसाम ही क्रूज चालणार आहे. आय होप हा पूर्ण मुद्दा इथे क्लिअर झाला असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली ना, या क्रूजचं नाव काय आहे? याचं नाव आहे गंगा विलास. नाव आहे इथे गंगा विलास क्रूज. ठीक आहे, तर गंगा विलास क्रूज इज द वर्ल्ड्स लॉन्गेस्ट रिव्हर क्रूज, अँड दॅट इज गोइंग टू स्टार्ट इन इंडिया. इट विल बी फ्रॉम वाराणसी टू दिब्रुगड इन आसाम. ठीक, क्लिअर इथपर्यंत? चला नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट काय अजून आपल्याकडे? नेक्स्ट आहे एक खूपच महत्त्वाची पार्टनरशिप रिलेटेड, आणि ही पार्टनरशिप जी आहे ना, ही पार्टनरशिप एरो स्ट्रक्चर्स बनवणार आहे. एरो स्ट्रक्चर्स म्हणजे काय? असे स्ट्रक्चर्स की जे एरोप्लेन्स किंवा ड्रोन बनवण्याच्या कामी येतात. असं समजा ना, सरळ सरळ या पार्टनरशिपमुळे सगळ्या टॉप क्वालिटीचे वॉरमध्ये वापरल्या जाणारे ड्रोन्स बनवण्याची क्षमता भारताला मिळू शकते. हे कसं होणार आहे? एका पार्टनरशिपमुळे. कशी पार्टनरशिप आहे आणि कोणाची पार्टनरशिप आहे? पार्टनरशिप आहे जनरल ॲटॉमिक्स या कंपनीची, म्हणजे ॲक्च्युली जनरल ॲटॉमिक्स हे खूप मोठा ग्रुप आहे, यांचं सॅन डियागोमध्ये एक दुसरी कंपनी आहे, यांची सबसिडरी. ती सबसिडरीचं नाव आहे जनरल ॲटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टम्स. जनरल ॲटॉमिक्स ही मोठी कंपनी, त्यांची सॅन डियागोमध्ये असलेली एक सबसिडरी, त्याचं नाव आहे जनरल ॲटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टम. यांनी पार्टनरशिप करायचं ठरवलं आहे. कोणासोबत? इंडियन कंपनीसोबत. इंडियन कंपनीचं नाव काय? भारत फोर्ज. भारत फोर्ज इंडियनच नाही, महाराष्ट्रीयन कंपनी आहे. पुण्याच्या जवळ खेड नावाचा तालुका आहे, इथे यांचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. बाबा कल्याणी यांची ही कंपनी आहे, कल्याणी ग्रुपची कंपनी. ऐकलं का कुठे कल्याणी ग्रुपबद्दल? आपण 2-3 दिवस आधी बोललो होतो, आठवतं? ग्रीन स्टील, भारतातला पहिला ग्रीन स्टील बनवण्याचं काम, भारतातला की जगातला पहिला ग्रीन स्टील, जगातला पहिला ग्रीन स्टील बनवण्याचं काम जे केलं आहे या कल्याणी ग्रुपनी केलं आहे. है ना, म्हणजे असं स्टील बनवलं की ज्याला पॉवर पूर्ण जी मिळते, ही पॉवर कुठलीच फॉसिल फ्युएल किंवा कार्बन बर्न होईल, कार्बन एमिशन होईल अशा फ्युएलच्या सोर्समधनं येत नाही. असं जे स्टील बनवलं त्याला ग्रीन स्टील, हे बनवलं होतं कोणी? कल्याणी ग्रुपनी. त्याच कल्याणी ग्रुपची कंपनी आहे भारत फोर्ज, आणि या भारत फोर्ज सोबत पार्टनरशिप कोणी केली आहे? जनरल ॲटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टम GAASI या कंपनीने. कशासाठी? एरो स्ट्रक्चर्स बनवण्यासाठी. तर त्याच्यामुळे आता भारतात कशाची सिस्टीम तयार होणार आहे? एक मॅन्युफॅक्चरिंगची इकोसिस्टीम तयार होणार आहे, म्हणजे आपल्याला मॅन्युफॅक्चर कसं करायचं याची सवय लागेल, वातावरण तयार होईल. काय मॅन्युफॅक्चर करायचं? आपण हाय एंड ड्रोन्स अँड अनआर्म्ड व्हेकल्स, अनमॅन्ड व्हेकल्स. हाय एंड ड्रोन्स बनतील आणि अनमॅन्ड व्हेकल्स, म्हणजे ड्रोन्स म्हणजे काय? तिथे माणसं बसून तर जाणार नाही, रिमोट ऑपरेटेड राहतील आणि वॉरमध्ये कामी येतील. टॉप क्वालिटीचे ड्रोन्स बनवण्याची क्षमता भारतातही आता विकसित होणार आहे या पार्टनरशिपमुळे. ठीक, हा मुद्दा इथे क्लिअर झाला एकदम. लक्षात ठेवाल कोणी कोणासोबत पार्टनरशिप केली आहे. चलायचं पुढे, नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे आपला? नेक्स्ट मुद्दा आहे बाइंड नावाची एक स्कीमचा. हा महत्त्वाची स्कीम आहे बरं ही. हे लोगो जरा आठवतात का? तुम्ही लहान असताना याच्यावर जास्ती वेळ स्पेंड नसेल केला, पण आम्ही भरपूर केला आहे. ते दूरदर्शनचे असे अँटीने हलवून टी व्ही बघावा लागायचा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा. तर हे आकाशवाणी आणि दुसरं आहे दूरदर्शन, बरोबर आहे? आता हे आकाशवाणी आणि दूरदर्शन दोघांचं जे ऑर्गनायझेशन आहे ते एकाच ऑर्गनायझेशनकडे आहे. काय नाव काय आहे? प्रसार भारती. है ना, प्रसार भारती हे इथे दिलं आहे. प्रसार भारती हेच काय करतं की एअर इंडियाला, सॉरी एअर इंडियाने आपलं काय हे आकाशवाणीला
आणि दूरदर्शनला, ऑल इंडिया रेडिओ, एअर इंडिया म्हणायचं होतं, एअर इंडिया चुकीने बोललो मी, ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन याला दोघांनाही मॅनेज करते. पण तुम्हाला माहिती आहे सध्याची परिस्थिती काय आहे ऑल इंडिया रेडिओची आणि दूरदर्शनची. तर याला मॉडर्नाइज करण्यासाठी एक स्कीम तयार करण्यात आली की 2025-26 पर्यंत ऑल इंडिया रेडिओला आणि दूरदर्शनला मॉडर्नाइज करायचं, असं कंटेंट त्याच्यावर आणायचं की जे लोकांना आवडेल. नुसतं लोकांना आवडेल असं कंटेंट आणून होणार नाही. या स्टेट गव्हर्नमेंटच्या सिस्टीम्स आहेत, त्याच्यामुळे अशा एरियाजमध्ये पण दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ पोचतं जिथे बाकीच्या सर्व्हिसेस पोचत नाही, है ना, जिथे तुमचे डिश टी व्ही पोचत नाही, जिथे तुमचं इंटरनेट पोचत नाही, अशा ठिकाणी दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ पोहोचतं. त्याच्यामुळे कोविड रिलेटेड जशी इन्फॉर्मेशन होती याच्यावेळेस खूप फायदा झाला, ऑल इंडिया रेडिओचा खूप फायदा झाला, त्याच्यानंतर दूरदर्शनचा खूप फायदा झाला कोविडच्या या पॅन्डेमिकच्या वेळेस. तर अशी सगळी गोष्ट पण, या सगळ्या इन्फॉर्मेशनची शेअरिंग पण त्याच्यावरनं झाली पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं कंटेंट पण त्याच्यावर आलं पाहिजे. याच्यासाठी सरकारची एक कमिटी आहे ज्याला म्हणतात CCEA, म्हणजे कोणती, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. तर ही CCEA जी आहे यांनी एक बाइंड स्कीम बनवली आणि या बाइंड स्कीमच्या अंदर काय केलं की यांना पैसे द्यायचं ठरवलं आहे. किती पैसे द्यायचं ठरवलं 2500 कोटीच्या वर, 2539.61 करोड रुपीज देण्याचं ठरलं आहे प्रसार भारतीला. कशासाठी, मॉडर्नाइज करायला एअर ऑल इंडिया रेडिओ, पुन्हा एअर इंडियाला यार, ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनला, है ना. तर स्कीमचं नाव काय आहे, बाइंड, याचा फुल फॉर्म काय, ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट. तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल आणि नेटवर्क डेव्हलपमेंट पण याच्या थ्रू केला जाणार आहे. प्लान जो आहे तो आहे 2025-26 चा, म्हणजे दूरदर्शनसाठी दूरचं दर्शन करत आहे सरकार, असं समजून घ्या तुम्ही आता. ठीक, क्लिअर. आणि ज्योतिरादित्य सिंधिया जे आहे यांना जेव्हा विचारलं गेलं की हे एक्झॅक्टली काय असणार आहे, तर त्यांनी म्हटलं आम्ही सध्या विचार करत आहे की दूरदर्शन 20 वर्षानंतर कसा असला पाहिजे, याच्यासाठीचे पावलं आज उचलण्यात येत आहे. तर 20 वर्षानंतर दूरदर्शन एक वेगळ्या स्थितीत असेल हे आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतं. ठीक, क्लिअर हा मुद्दा. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओसाठी कुठली स्कीम आली आहे तर नाव लक्षात ठेवा, बाइंड, ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट. कितीचं बजेट आहे, बजेट आहे 2539.61 करोडचं बजेट. कोणी अप्रूव्ह केलं आहे, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सनी. क्लिअर मुद्दा, एकदम क्लिअर. चलायचं पुढे, लेट्स नाऊ मूव्ह टू दी लास्ट पॉईंट. लास्ट नाही, अजून आहे एक दोन पॉईंट, सॉरी. उत्तराखंडचे चीफ मिनिस्टर, नाव आहे पुष्कर सिंग धामी. पुष्कर सिंग धामी सध्या चर्चेत बऱ्याच वेगळ्या गोष्टीसाठी आहे. वेगळी गोष्ट म्हणजे काय, पहिले तो मुद्दा सांगतो नंतर याच्यावर येईल. आत्ताची एकदम करंट बातमी काय आहे की चामोली नावाचा जिल्हा जो आहे उत्तराखंडमधला, हा 6000 फुटाच्या हाईटवर आहे आणि सिस्मिक झोन 5 मध्ये तो येतो, म्हणजे सगळ्यात रिस्की झोन आहे अर्थक्वेकच्या हिशोबाने. तिथे एक एरिया आहे ज्याचं नाव आहे जोशीमठ. आता जोशीमठमध्ये काय होत आहे की तिथे अचानक जवळपास 550 वर घरांमध्ये क्रॅक्स निर्माण झाले आहे आणि तिथे लँडस्लाईड होत आहे, म्हणजे जमीन अशी धसत आहे खाली. कारण कळत नाही आहे कोणाला की काय होत आहे. काही लोक म्हणत आहे की हे तिथे जे नद्यांचं पाणी कुठेतरी खाली मुरत आहे आणि ते पाणी मुरल्यामुळे जमीन खचते आहे. दुसरं एक कारण म्हणत आहे की तिथे एक हायड्रो प्रोजेक्ट आहे, त्या हायड्रो प्रोजेक्टमध्ये टनल बनवणं सुरू आहे, तर त्या टनलचं काम सुरू आहे म्हणून पण कदाचित हे असं असू शकतं. कारण शोधायसाठी पुष्कर सिंग धामी यांनी एक कमिटी बनवली आहे सायंटिस्टची आणि त्यांची हाय लेवल मिटिंग 6 जनवरीला संध्याकाळी होणार आहे. तर याच्यावर पुष्कर सिंग धामी सध्या तिथे चर्चेत आहे. पण आपला करंट अफेअर्सचा मुद्दा काय आहे पुष्कर सिंग धामी रिलेटेड, की त्यांनी एक नो इंटरनेटवाला स्मार्ट टी व्ही लॉन्च केला आहे. कशासाठी, स्मार्ट क्लासरूम्स बनवण्यासाठी गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये. तर उत्तराखंडमध्ये ज्या सरकारी शाळा आहे तिथे स्मार्ट क्लासरूम बनवायचे होते. स्मार्ट क्लासरूम्स अशाही शाळांमध्ये बनवायचे आहे की जे अशा ठिकाणी आहे जिथे इंटरनेट अजून पोचलं नाही, केबल्ड इंटरनेट पोचलं नाही आहे. मग अशा ठिकाणी कसं करायचं, तर मग कुठल्याही टी व्हीला, कुठलाही स्मार्ट टी व्ही देऊ शकता शाळेला तुम्ही, त्या स्मार्ट टी व्हीला असे डिव्हायसेस लावायचे की ज्याच्यामुळे तो स्मार्ट टी व्ही जो राहील तो
एक नो इंटरनेट वाला स्मार्ट टीव्ही होऊन जाईल. कुठलाही टीव्ही घ्या आणि त्याला स्मार्ट टीव्ही बनवा अशी व्यवस्था केली आहे. ठीक आहे, तर हे संपर्क FLN टीव्ही आणि संपर्क सायन्स टीव्ही यांचा एफर्ट आहे स्मार्ट क्लासरूम बनवण्यासाठी. एक तर याच्यात काय राहणार आहे की प्री अपलोडेड सगळं सिस्टीम्स राहील, प्लग अँड प्ले वाली सिस्टीम राहील आणि इंटरनेटची गरज राहणार नाही. तर प्रश्न असा तुम्हाला बनवू शकतो की नो इंटरनेट स्मार्ट टीव्ही फॉर स्मार्ट क्लासरूम्स ही कुठल्या स्टेटमध्ये लॉन्च झाला आहे. स्टेटचं नाव लक्षात ठेवा उत्तराखंड, आणि कोणी लॉन्च केलं विचारलं तर लक्षात ठेवा पुष्कर सिंग धामी. प्रोजेक्टचं नाव विचारलं तर लक्षात ठेवा संपर्क पाठशाला, संपर्क स्मार्ट शाळा, संपर्क स्मार्ट शाळा, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चलायचं पुढे, पुढच्या मुद्द्यावर जाऊ आपण. नेक्स्ट काय आता आपल्याकडे, नेक्स्ट आणि हा लास्ट पॉइंट आहे. ढाकामध्ये लिटररी फेस्टिवल सुरू झाला आहे आणि लिटररी फेस्टिवलचं हे कुठलं एडिशन आहे तो धिस इज दी 10th एडिशन ऑफ ढाका लिटररी फेस्टिवल. कधी सुरू झालं? कालच सुरू झालं 5 जनवरीला, 8 जनवरीपर्यंत चालणार आहे. तर 4 दिवसांचा हा लिटररी फेस्टिवल जो आहे हा याला म्हणतात ढाका लिटररी फेस्टिवल आणि हा बांगलादेशमधला सगळ्यात मोठा लिटररी फेस्टिवल असतो जो ढाकामध्ये होतो. ढाकामध्ये कुठे स्पेसिफिकली? तर तिथे बांगला अकॅडमी नावाचं एक ग्राउंड आहे, जे बांगला अकॅडमी आहे आणि त्याचंच खूप मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवर हा लिटररी फेस्टिवल होतो. कधीपासून कधीपर्यंत? 5 जनवरीपासून 8 जनवरीपर्यंत होत आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नुसतं लिटरेचरच्याच रिलेटेड गोष्टी नाही राहणार, तर इथे आर्ट्स कल्चर च्या आर्ट्स आणि कल्चर आणि नवीन आयडियाज रिलेटेड पण बरीचशी चर्चा होणार आहे. तर प्रश्न जे बनतील ते बनतील की ढाका लिटररी आर्ट फेस्टिवल, ढाका लिटररी फेस्टिवल हा कुठे झाला होता? तर बांगला अकॅडमीला झाला होता हा. कधीपासून कधीपर्यंत झाला होता असाही प्रश्न येऊ शकतो, तर लक्षात ठेवा 5 जनवरीपासून 8 जनवरीपर्यंत झाला होता. ठीक, हे सगळे होते आजचे मुद्दे. याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर मी टेलिग्रामच्या चॅनलवर टाकतोच. त्याच्यानंतर जर काही तुम्हाला अजून काही याच्यावरचे प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. याच PDFशी रिलेटेड, या आजच्या सेशनशी रिलेटेड क्वेश्चन्स पण जे असणार आहे क्वीज, ती पण तुम्हाला टेलिग्रामवर भेटून जाईल. ठीक, सो लेट अस स्टॉप हिअर विथ दिस. थँक्यू व्हेरी मच.